नमस्कार विद्यार्थी मित्रहो, काल काय पाहिले आपण? रघुची सखाळ। रघुने डोळे उघडताच त्याला काय दिसले? तर त्याची आई, आणि त्याच्या आईला त्याने काय केले? नमस्कार केला। तर आईने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला दुधाचा ग्लास पण दिला। आणि तो दूध पिऊन कुठे गेला? बगीच्यामध्ये फिरायला गेला। आणि तिथे त्याला कोण भेटले? त्याचा मित्र रामू भेटला। आणि ते दोघेही बागेत फिरत होती आणि वेगवेगळं झाडांकडे पाहत होती। झाडांना नवीन पालवी फुटली होती आणि ते सगळे पाहत होते आनंदाने। फुलपाखरे कसे उडतात, कसं काय, आणि एका ठिकाणी साऱ्या मुंग्या एका झाडावर चढत होत्या, ते सगळे मजेत बघू लागली होती। आणि मग त्यांच्या लक्षात येतं आणि तो रामू काय म्हणतो, अरे रघु चल, आपल्याला शाळेत जायचे आहे, तयार व्हायचं आहे, चल। आणि तेवढ्यात ते दोघे निघणार, तेवढ्याच काय होतं, अचानक झाडावरून फुले पडायला लागतात। मग ते थांबतात आणि वर बघतात, तर काय अचानकपणे त्या गुलमोहराच्या झाडावरती एकदम सर्व पक्षी बसल्यामुळे झाडावरून अचानकपणे फुले पडू लागली, हो की नाही? मग अशा प्रकारे रघुने आपल्या सकाळचे वर्णन केलेले आहे आणि ते आपल्या शाळेत जाण्यासाठी तयार होऊन गेले। तर मग आज आपण काय पाहणार आहोत? एक छोटेसे शब्दकोडे पाहणार आहोत। आणि ते शब्दकोडे पाहण्यासाठी तुम्हाला मराठीचे बुक ओपन करायचे आहे, हो की नाही? ते शब्दकोडे आहे तुम्हाला तुमच्या दप्तरातील बॅगेत, म्हणजे तुमच्या बॅगेतील, म्हणजेच तुमच्या दप्तरात जे काही गोष्टी असतात, काही गोष्टी त्या कोड्यामध्ये लपलेल्या आहेत, जसं की डबा, पेन्सिल, पुस्तक, वही, है की नाही? हे तुम्हाला त्या शब्दकोड्यामध्ये शोधायचे आहे। खडू वगैरे, पेन, अशा काही गोष्टी आहेत जे त्या शब्दकोड्यामध्ये लपलेल्या आहेत आणि ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि छान असे शब्दकोडे ते लिहून काढायचे आहे। आज काही जास्त अभ्यास नसणार आहे तुम्हाला। तर मग चला पेज नंबर 16 म्हणजेच पेज नंबर 16 ओपन करा। तर सर्वांनी काढले हे शब्दकोडे? तर पहा, शोधा पाहू शब्द कोडे। आता शब्द कोडे सोडवायचे म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, हे सर्व पाठ असणं फार आवश्यक आहे, तरच आपल्याला शब्दकोडे सोडवता येते। आणि शब्दकोडे हे पेपरमध्ये तुम्ही बघत असाल, वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोडे असतात, त्याचे तुम्हाला थोडेसे नमुने मी दाखवेन कसे असतात, काय असतात ते। तर मग आता आपण काय करणार आहोत, ह्या शब्दकोड्यामधून आपल्या बॅगेतल्या म्हणजेच आपल्या दप्तरातल्या गोष्टी आतमध्ये शोधणार आहात। तर तुम्हाला हे अशा पद्धतीने शब्दकोडे दिलेलं आहे, बघा। मग तुम्ही सांगा बरं, तुम्हाला यातून काय दिसतं? तर बघा, पेन, इथे आहे की नाही पेन? तर तुमच्या बॅगमध्ये असतं की नाही पेन? हां, मग ते कशामध्ये लपलेलं आहे? शब्दकोड्यामध्ये, ते तुम्ही शोधून लिहिणार। आणि हे पहा, दप्तर, द तर, आणि हे आहे रबर, रबर, आणि हा डब्बा, ही वही, असे काही आहेत ते तुम्ही शोधून लिहिणार आहात। मी तुम्हाला एवढंच सांगितलं ना, तरी पण बघा, आणखीन पाहायचं असेल तर बघा, खाली पुस्तक, खडू, पेन्सिल, असे काही तुमच्या बॅगेतल्या, हो काही इथे खाली लिहिलेलं आहे, तुमच्या बॅगेतल्या म्हणजे दप्तरातल्या गोष्टी यात लपलेल्या आहेत, त्या तुम्ही शोधायच्या आहेत, असे शब्दकोडे तुम्हाला सोडवता आले पाहिजे। हे झालं खूप सोपं आहे, पण काही शब्दकोडे हो का पुढे दाखवते तुम्हाला, हे बघा किती अवघड असतात, असतात की नाही अवघड शब्दकोडे काही? पहा, मनोरंजक शब्दकोडे। आता इथे त्यांनी पेपरमध्ये आहे, पेपरमधलं हे कोड सोडवलेलं आहे, मग इथे त्याला असं वर शब्द दिलेला असतो खाली, आता इथे लिहिलेला आहे खाली वर करणे एक नंबर, मग तो आडवा असतो, उभा पण लिहायचा असतो। आता एक नंबरला लिहायचा आहे आपल्याला खाली वर करणे, नंतर खाली व वर करणे, आणि तसाच उभा शब्द काय लिहायचा आहे, खाण तशी माती, हे मन आहे, आणि हे खाली वर करणे, कपडा, कप, रमा, पाडस, मांसपक्ष, लक्ष, कीटक, लकीर,
शीतल असे शब्द तयार होतात। छान वाटतं की नाही शब्दकोळी तुम्हाला बघावं। मग आता हे काय आहे बघा, इथे काय सांगितलं आहे, हे जे कलरफुल शब्द आहेत का, दरमहा, रजनी, फेर, राव, हजर, चिंतामणी, हे कलरफुल शब्द तुम्हाला इथे शोधून त्याला असे करायचं आहे। इथे केले बघा, हजर, रजनी, चिंतामणी, फेरराव आणि दरमहा, अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा वेगवेगळे शब्दकोडं सोडवता आले पाहिजेत पेपरमधील। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रोज रोज किमान 10 तरी शब्द पाठांतर करायचे आहे समानार्थी विरुद्धार्थी, हो की नाही। आता इथे बघा, डोंगरी किल्ले, डोंगरी किल्ल्यांची नावं दिलेली आहेत हो का, हे शिवनेरी, रायगड, रोहगड, लोहगड आणि पुरंदर आणि सिंहगड, हे तुम्हाला या कोड्यात दाखवायचे आहेत कशा आहेत। मग कधी सरळ असतात, कधी वेडेवाकडे पण असतात, कधी वरून खाली येतात, तर कधी खालून वरती शब्द असू शकतो, म्हणजे एक भूलभुलायासारखंच हे शब्द कोडे असते। ते फक्त तुम्हाला शोधून हुडकता म्हणजे शोधता आले पाहिजे आणि त्याला व्यवस्थित तो शब्द शोधून तिथे दाखवता सुद्धा आला पाहिजे। आता हे पहा, पुरंदर अगदी सरळ आहे, तो लगेच दिसतो। लोहगड हा थोडासा तिरकस आहे की नाही, आणि रायगड, रायगड पण असा आडवा आहे, दिसतो ना। शिवनेरी लगेच दिसतो, पण आता इथे बघा सिंहगड कसा दाखवला आहे त्यांनी, तर त्यांनी सिंहगड कसा दाखवला आहे, खालून वरती गेलेलं दाखवलं आहे, हे की नाही। तर मग तुम्हाला हे समजलं, तर बघा मग मग तुम्ही अशा पद्धतीचे कोडे किंवा पुस्तक ह्याच्यामधील पेपरमधील कोडे सोडवण्याचा प्रयत्न करायचा घरातल्यांच्या मदतीने। तुमच्या तुम्हाला स्वतःला किती येतं ते पाहायचं, सोप्यात सोपे शब्द कोडे किंवा शोधायचे वेगवेगळे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा। मग आज आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून काहीच अभ्यास पूर्ण केलेला नाही, त्या सर्वांनी सोमवारपर्यंत सर्व मराठीचा अभ्यास पूर्ण करायचा आहे। आणि ज्यांनी केला त्यांचे अभिनंदन। तर मग आता आपली भेट पुढील व्हिडिओमध्ये पुढील अभ्यासक्रमासहित। तर मग तुम्ही होमवर्क कम्प्लीट करणार, ओके, धन्यवाद। आणि केलेला होमवर्क तुम्ही तुमच्या ग्रुपवरती पाठवायचा, अच्छा, धन्यवाद मित्रांनो। मग परत भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये।